औज़ बिल्लाहि मिनश शैतान रजीम। आप सब लोगों को इससे पहले एक प्रेस मीट हमने करी थी, चंद सवाल हमारे थे, उसके जवाब हमें नहीं मिले। वो कौन था? वो शाफी मसलक का एक आदमी था, शाफी। वो तो मौलाना के लायक नहीं, उसके लिए मैं मौलाना नहीं लेता हूँ, वो शाफी के बारे में बात करता हूँ। वो जिस किसी के साथ में भी मिला, उनके पीठ के ऊपर छुरा खोंपा है। जब उसको मैंने सदा इत्तेहाद में लेके आया, ये फेस वैल्यू बता रहा हूँ मैं, हर एक मसलक के जनरल सेक्रेटरी को मैंने तलब किया था, उनके घरों तक गया, उनके दरों तक गया, तो 8 अकायद के लोग जो थे ऐसे ही नहीं जमे थे। जब मैं शाफी मसलक से मालूम करा कि भाई तुम्हारे अंदर कौन जनरल सेक्रेटरी है, तो किसी ने मुझे कहा शाफी सादी नाम से है, वो जनरल सेक्रेटरी है SSF का। जब मैं इस बंदे से मुलाकात करा तो फिर मैं देखा कि कुछ जवानी भी है, जोश भी है, कौम का काम करने की इसके अंदर सलाहियत भी है, इसलिए हमने इसको ले करके आया है। यही फेस वैल्यू है, इस फेस वैल्यू की वजह से ये मुफ्ती अशरफ अली बाखवी, रियाजुल रहमान साहब, शमशुल हक अल हसनी अल हुसैनी, खुसरू हुसैनी बाबा और चनपटन से आबिद खुदमेरी साहब और शिया जमात से दिलावर साहब, ये सारे जितने भी मिले उसके बाद में ये दुनियाई लोग, बिजनेसमैन, अहदेदारान, मिस्टर अनवर शरीफ साहब, सैयद समीर पाशा IAS रिटायर्ड, ये जितने भी लोग मिले, अब्बास अली भोरा रहा, इरफानुल्ला शरीफ, नूरुल्ला, ये जितने भी लोग मिले इस फेस वैल्यू की वजह से मिले। इसे जब से ये इत्तेहाद में, सदा इत्तेहाद के अंदर ये आया, तो फौरन जो है इसने हमारे लोगों को अपने तरफ करने की कोशिश किया और उस्ताद अबू बकर मुसलियार के साथ बैठक भी करवाया। उसके बाद में जो है ये हमारे मरहूम सूफ़ी सलीम हज़ारवी के पास मिल कर के, SS शरीफ, खादर शरीफ साहब जो थे, आज जहाँ पर इसने मदरसा और मस्जिद बनाया, उनको हमने इसे पहली बार मिलवाया। ये सदा इत्तेहाद की बदौलत उन्होंने मोहब्बत में आकर ये कि जगह जो है वो मस्जिद को फ्री अता किया और बाकी जो मदरसे की ज़मीन है वो कम दामों में इसको दिया। उसके बाद जितने हमारे साथी थे उनसे जो जो फ़ायदा लेना सारा फ़ायदा ही लेते गया। और कई बार मुझसे ये कहा इसने, बाबा चलो यहाँ चलते पैसे वालों के पास, वहाँ चलते, ये करना। मैंने बोला पैसों के लिए सदा इत्तेहाद नहीं है, ये तो कौम और अमन के लिए सदा इत्तेहाद है। ये इनका ये नेचर, ये देखा मैं, जो भी आदमी मिलता उसे पहले मिल करके उनसे क्या हासिल कर सकें वो हासिल करने की इनकी एक चाल थी। उसके बाद कुछ दिनों के बाद देखता रहा मैं, ये अचानक जो है 6-7 स्टेज हमने इसको दिए, इसकी कन्नड़ा अच्छी थी और लोगों ने शायद इसे डिबेट में बुलाना शुरू किया। ये चलता रहा। जब BJP की गवर्नमेंट आई, तो ये उनकी तरफ से सुन्नी आलिम की तरफ से अपॉइंट हुआ और हम लोगों को भी खुशी हुई, चलो भी हमारा एक आदमी है इसके अंदर। उसके बाद खुसरू हुसैनी बाबा हमारे थे, शिया जमात से गए थे, सारे हमारे थे। हम लोगों को इतना इल्म नहीं था, हम ये समझे थे ये एक इल्म रखने वाला, कौम के लिए कुछ काम करेगा, क्योंकि अपने आप को मुल्ला ना बोलता ये, तो हम समझे थे कि काम अच्छा होगा। लेकिन उसके बदले में क्या हुआ, 5 साल जितना पिछली हुकूमत में जब औकाफ के अंदर था, इसने क्या कर्नाटक के मुसलमानों के लिए भलाई की, इसका जवाब मुझे चाहिए। जितना इसने 5 साल जितनी भी उस हुकूमत के अंदर इसने रहा, और एक मरतबा हम लोगों को इसने बुलवाया था NGS में बुलवा कर R अशोक को तारीफ़ करके नेक्स्ट CM बनने वाले बोल के तारीफ भी किया था। मैंने उससे पूछा ये क्या है शाफी साथी, ये तू हम लोगों को बुला करके इस तरह से तू जब तू बोलता है, तो शाफी साहब आइए इनकी माँ की RSS की ऐसी की तैसी, मैं ऐसे काम निकालने के लिए करता हूँ बाबा, मैं काम निकालने के लिए करता हूँ, पीछे गाली देता RSS को, BJP को, और उनके अंदर जाता है। खैर मैंने पूछा तू देख भाई कुछ भी कर, कांग्रेस को बुरा मत, भला मत बोल, JDS को बुरा भला मत बोल, और उसके बाद तू जाकर के RSS वाले BJP के साथ में काम कर रहा है, इधर क्या बोलता मैं इधर भी हूँ, फिर इसका क्या मतलब है RSS से? तो बोले इसका कुछ भी नहीं, मेरा काम निकालना है, काम निकाल रहा हूँ मैं।
ये शुरू से इसकी जो है दुगली पॉलिसी थी। अब रही बात, मैं इससे सवाल किया था पिछली दफ़ा, ठीक है एक मरतबा तू आ गया सुन्नी जमायत के नाम से, सुन्नी आलिम के नाम से, तेरी सुन्नी आलिम में तेरे पॉकेट में है, पूरी रियासत कर्नाटक में तुझे कोई सुन्नी आलिम नहीं मानते, ना तेरा फेस वैल्यू है। डेढ़ साल पहले क्या तू बनाया हुआ मिल्लत कमेटी, मिल्लत उलमा कमेटी डेढ़ साल पहले बनाया, गैदर बनाया तू किधर? हाँ ये गैदर तूने मेरे ख्याल से RSS वालों कहा होगा, बेशक मैं तुम्हें सारे वोट तुम्हारे तरफ करवा दूंगा, तुम मुझे होदा दो, तुम मुझे पोस्टिंग दो, ये कहा होगा लास्ट टाइम, तो उसे वो मिला होगा। हो सकता है पिछले असेंबली के अंदर इसे शायद, मुझे ये भी सुनने में मिला है UT खादर के वोट इसने काटने की कोशिश की, पूरा पक्का जब फुरूप मुझे मिलता है तो मैं लेकर के सामने आऊँगा। ये कितनी मक्कारी किया है, ये मौलाना बोलता है, एक आलिम को क्या ज़रूरत है इस कदर अपने आप को बेचने की। मैंने पिछला सवाल किया था कि भाई अगर तू RSS में है खुशी की बात, BJP में है खुशी की बात, तू मान ले। तू बोलता कि हमें कोई पार्टी से मेरा मतलब नहीं है, लेकिन उसी पार्टी में तू मेंबर बन जाता है, हाँ उसी पार्टी से तू चुनके भी आ जाता है, ये क्या मामला है? ये तो हमने पूछा था, अगर है तो खुल के आ, RSS क्या हिंदुस्तान से अलग पार्टी है? हाँ हमने यही तो सवाल किया था, बजाय इसके सवाल देने के उसने सदा इत्तेहाद के बारे में आ गया। वो ये फेस वैल्यू है, एक घर में चार आदमी संभालना मुश्किल और 8 अकायद के लोगों को साथ में लेके चलना ये हमारा काम है, ये फेस वैल्यू है, ये फेस वैल्यू है, पूरे हिंदुस्तान में इसका चर्चा है, ये फेस वैल्यू है। 2016 में 3 लाख आदमी के सामने असद मदनी साहब उन्होंने कहा था कि हमने सदा इत्तेहाद से सीखा है जो आज ये प्रोग्राम उन्होंने किया, हाँ ये सदा इत्तेहाद है, पंजाब तक इसकी गूंज है। ये आप लोगों के सामने एक प्रेस कॉन्फ्रेंस की थी हमने ताजियात इजलास शेर पंजाब के नाम से सदा इत्तेहाद के, ये क्या बोलता है इसके गैदर क्यों रखना है भाई, हम तो अमन के लिए हैं, सदा इत्तेहाद कायम हुए एक दूसरे को साथ में लेकर चलने के लिए, सदा इत्तेहाद नॉट मुस्लिम, सदा इत्तेहाद इस यूनिटी ऑफ वॉइस ऑफ यूनिटी और कहते हैं वगटा, यहाँ पर सारे इंसानियत को लेकर चलने के लिए सदा इत्तेहाद कायम हुई है। ये सब मुसलमानों के नाम से अपनी पार्टी के नाम रखते हैं, अपनी तंजीमों के नाम, सदा इत्तेहाद एक ऐसी तंजीम है पूरी रियासत पूरे देश को साथ में लेकर चलने की बात करती है, ये सदा इत्तेहाद का फार्मूला है। रही गैदर हम इसलिए नहीं जमाए कि हमको दिखाना नहीं कैडर्स वही, इसलिए हमने दिखाना नहीं चाहा कि भाई देखो हमारे इतने वोट हैं, आप हमारे को होता दे दो, मैं आपको वोट ट्रांसफ़र करा दूंगा या मैं आपको वो करा दूंगा, ये हम लोगों का काम नहीं है, ऐसे कमज़रफों का काम है। मैं आज तुम्हारे जरिए वो कौन शाफी उससे मैं कहता हूँ, अगर वो एक बाप की औलाद या मुसलमान है तो अपने आप को प्रूव करे वो किस पार्टी से बिलोंग करता है, क्या उसका रिश्ता है। आप देखो नानो ही गा RSS मत BJP ने और घेरता दिन RSS ಮತ್ತೆ BJP ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಸರ್ಕಾರ ನಾನು ಕೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಆಯಿತು ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆಯದು, ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಅನ್ವರ್ ಮಾನಪ್ಪಡಿ RSS ಮುಖಂಡ ಅಂತ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು, ಅವ್ರ ಮೇಲೆ ನಾವೆಲ್ಲ ಕೋಪಾನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ಮತ್ತೆ MLC ನಮ್ಮ SCP ಅಜೀಂ ಸಾಹೇಬ್ರು ಅಂತ MLC ಅವರು ಜನತಾದಳ ಪಾರ್ಟಿ ಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಪಾರ್ಟಿನಲ್ಲಿ ಬಂದರು, ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ಎನಿಸ್ತ ಮುಖಾಂ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ? ಈಗ ಅವನು ಯಾರು ಮುಜಮ್ಮಿಲ್ ಬಾಬು ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಪಾರ್ಟಿನಲ್ಲಿದ್ದಾನೆ, JUJBI ಪೋಸ್ಟ್ ಅವನಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಈಗ ಅವನು ಯಾವನು ಬೀದರ್ ಅವರು, ನಾನು ನಿಮಗೆ ಕೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಮುಸಲ್ಮಾನವ್ರಿಗೆ ನೀವು ಮುಂದೆ ತಗೋಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಒಳ್ಳೆಯವ್ರಿಗೆ ಯಾರು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಒಳಗೆ ತುಂಬ ಹಳೆಯವರು ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಪೋಸ್ಟ್ ಕೊಟ್ಟು ಮೈನಾರಿಟಿ ಪೋಸ್ಟ್ ಕೊಟ್ಟು ಮೈನಾರಿಟಿಗೋಸ್ಕರ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಿದ್ರೆ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಓಟ್ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಬಟ್ ನೀವು ಆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ, ಏನು ನಿಮಗೆ ಏನು ಅವನು ಪರ್ಸನಲ್ಲು ಏನು ಅವನು ಶಾಫಿ ಅವನು ನಿಮಗೆ ಏನು ಅವನು ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಮ್ ರಾಜ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೋ ಅವ್ನು ಏನು ಹತ್ರ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನೀವು ಪುನಃ ಅವನಿಗೆ ತಗೋಬರೋದು, ಅವನ್ ನಾಟ್ ಇಟ್ಸ್ ಉಲ್ಮಾ ನಾಟ್ ಇಸ್ ಆಲಿಮ್ ದೀನ್ ನಾಟ್ ಅವನು ಸುನ್ನಿ ಆಲಿಮ್,
ಅವನು ಬಿಸ್ನೆಸ್ಮನ್ ಮಾಡೋದು ಅವನು ಬಿಸ್ನೆಸ್ಮನ್ ಅವನು ದಲ್ಲಾಳಿ ಥರ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು ನಮ್ಮ ಜುಕ್ಕು ಬುಲ್ಮಾ ಅವ್ರಿಗೆ ಅವನು ಏನು ತಿಳ್ಕೊಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಅವನು ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಂದರೆ ಅದು ಅವನು ತುಂಬ ನಿಮ್ಮನಿಗೆ ತುಂಬ ಜಾಸ್ತಿ ಅವನು ಇದು ಮಾಡಿರ್ಬೋದು ಅವನು ನನಗೆ ಕೇಳ್ತಾನೆ ನಾನು ಅನ್ವರ್ಮಾನ ಪಡಿ ಶಿಶಾಗಿದ್ದೇನಂತ ನನಗೆ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಶಿಶುಗಳಿದ್ದಾರೆ ಅನ್ವರ್ಮಾನಂ ಪಾಡಿ ನನ್ನ ಶಿಶು ಅದು ಹೇಳಕ್ಕೆ ಕೂತಿರೋದು ನಾನು ಮುಂದೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಕೂತಿರೋದು ನಾನು ಯಾರು ಶಿಶು ಇಲ್ಲ ಅವನು ಅವನು ಅವನಿಗೂ ಇನ್ನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಪೀರಿ ಫಕೀರಿ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಇನ್ನೂ ಕಣ್ಣು ಬಿದ್ದಲಿಲ್ಲ ಆವಾಗಿಂದ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇರೋದು ಆವಾಗಿಂದ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಇರೋದು ಈ ಸದಾ ಇತ್ತ ಐಕ್ಯತ ಒಗ್ಗಟ್ಟಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಸೊಂದಿ ಸೊಂದಿ ಗಲ್ಲಿ ಗಲ್ಲಿ ಬಂದಿರೋದು ಇನ್ನು ಅವನು ಇನ್ನೂ ಮಗ ಅವನು ಹಿಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಇನ್ನು ಆ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಆ ಸಿಯಾಸತ್ ಆ ಲೈನೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಬರೇ ಆಸೆಗೋಸ್ಕರ ಜಾತಿನ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿ ಉಲ್ಮಾ ಹೆಸರನ್ನ ಹಾಳು ಮಾಡಿ ಅವನು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಪುನಃ ಅವನು ಬರ್ತಾ ಇರೋದು ಈಗ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಯಾರು ಮತ್ತೆ ನಾನು ಒಂದು ಮಾತು ಕೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ಗೆ ನೀವು ತುಂಬ ಒಳ್ಳೆ ಗೌರ್ಮೆಂಟು ಮೋದಿ ಸಾಹೇಬರು ಹೇಳ್ತಾರೆ ಸಬ್ಕಾ ಸಾಥ್ ಸಬ್ಕಾ ವಿಕಾಸ್ ಸಬ್ಕಾ ವಿಶ್ವಾಸ್ ಓಕೆ ಆಯಿತು ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಬಂದ ಮೇಲೆ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ 230 ಕೋಟಿ ವಾಕ್ ಆಫ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ವ್ಯಾಲ್ಯೂ ತೊಗೊಂಬಂದಿರ ನಿಮ್ಮೇ ನಿಮ್ಮ ಮನುಷ್ಯನೇ ಬಟ್ ಅದರ ಮೇಲೆ ಕಸ ಆಗಿಲ್ಲ ನೀವು ಆಮೇಲೆ ಇದಕ್ಕೆ ಇವನಿಗೆ ಮೆಂಬರ್ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಒಬ್ಬರಲ್ಲಿ ಇವನು ಎಷ್ಟು ವಾಪಸ್ಸು ನಮ್ಮ ಭೂಮಿ ತರಿಸಿದಾನೆ ನಮಗೆ ಲೆಕ್ಕ ಬೇಕು ಎಷ್ಟು ಉಳಿಸಿದಾನೆ ಲೆಕ್ಕ ಬೇಕು ಇವನು ನಿಮಗೆ ಉದ್ಧಾರ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದಿರೋದ ನಮ್ಮ ನಮ್ಮನ್ನು ಹಾಳು ಮಾಡಿ ಇಲ್ಲ ನಮಗೆ ಉದ್ಧಾರ ಮಾಡಿರೋದು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದಿರೋದು ನಮಗೆ ಬೇಕಿದೆ ನನಗೆ ಅವನು ಚೇರ್ಮನ್ ಆಗಿದ್ರೂ ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅವನಿಗೆ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲ ಡೆಪ್ಟಿ ಸಿ ಎಂ ಮಾಡಿಸಿ ಸಿ ಎಂ ಅಂತ ಮಾಡೋಲ್ಲ ನೀವು ಡೆಪ್ಟಿ ಸಿ ಎಂ ಮಾಡಿಸಿ ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬಟ್ ಅಷ್ಟು ಒಂದು ಅವನಿಗೆ ಇದೆ ಅಲ್ಲ ಅವನು ಹೇಳಬೇಕು ನಾನಿರೋದು ಮುಖ ಆರ್ ಎಸ್ ಎಸ್ ಮೇನ್ ನಾನಿರೋದು ಮುಖ್ಯ ಬಿ ಜೆ ಪಿ ಮೇನ್ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಅವನು ಮುಂದೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬಂದು ಕೆಲಸ ತಗೊಂತಾನೆ ಹಿಂದೆ ಬೈತಾನೆ ಅವನು ಗೊತ್ತಾ ನಿಮಗೆ ಹಾಂ ಈ ಮುಜಾಹಿದಲ್ಲಿ ಬಾಬಾಗೆ ಅವನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನ ಫಕೀರ್ನು ಫಕೀರ್ ಬಾತ್ ಮಾತಾಡೋಕ್ಕಿಲ್ಲ ಅವನು ಅವನಿಗೆ ಈಗ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಅದು ಅವನಿಗೆ ಡೆಪ್ಟಿ ಸಿ ಎಂ ಮಾಡಿ ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬಟ್ ನಾನು ಇದು ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಕೊಡ್ತಾ ಇರೋದು ಅವನು ಹೇಳಿದ ತಪ್ಪು ಮಾತಿಗೆ ಆ ನ್ಯೂಸ್ 18 ಉರ್ದುನಲ್ಲಿನೇ ಹೋಗಿದೆ ಏನಂತ ಹೋಗಿದೆ ಅವನ ಮೇಲೆ ನಾನು ಕೇಸ್ ಹಾಕಿದ್ದೀನ ನಾನು ಅವನಿಗೆ ಬಿಟ್ಟು ಬಂದಿದ್ದೀನ ಏನು ತಿಳ್ಕೊಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಅವನು ಜಿ ಜಿ ಬಿ ಅವನು ಎಕ್ಸ್ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಎಕ್ಸ್ ಎಂ ಪಿ ಎಂ ಪಿ ಸಿ ಎಷ್ಟು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಎಮ್ ಎಲ್ ಸಿ ಎಮ್ ಎಲ್ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಮುಜಾಹಿದ್ ಅಲಿ ಬಾಬಾ ಜಿ ಜಿ ಬಿ ಅವನು ಈ ಶಫಿ ಸಾದಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಜಾಸ್ತಿ ನಾಟಕ ಬೇಡ ಇನ್ನೂ ಪೊಲಿಟಿಕಲ್ನಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಉದ್ಧಾರ ಆಗಿಲ್ಲ ನೀನು ಹಾಂ ತಲೆ ಹಿಡಿಯಕ್ಕೆ ಬೇಕಂದ್ರೆ ಹಿಡಿ ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ದಲ್ಲಾಲಿ ಮಾಡು ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬಟ್ ಪೊಲಿಟಿಕಲ್ನಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಇಂಪ್ರೂವ್ ಆಗಿಲ್ಲ ನೀನು ಈ ಮಾತು ನಾನು ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ